नमस्कार, मैं भारती भरत शिंदे, मालेगाव, नासिक मालेगाव। हाँ, तुम्हाला 5 वर्षापासून मणक्यांचा खूप त्रास होता, हा डावा पाय खूप दुखायचा, म्हणजे मी 5 टोळ्या करेपर्यंत सुद्धा उभी राहू शकत नव्हती। खूप त्रास व्हायचा, थोडस करून घ्यायची, लगेच झोपून घ्यायची। मग माझी मुलगी 3-2 महिन्यापासून नाही चालता, म्हणजे थोडस चाललं का खूप कळ लागायचे ह्या पायाला। मग आम्ही फॉलोअप लागलो, एमआरआय केले, तुम्ही ते ऑपरेशन सांगितलं मग त्याचं करायला, पण अशी भीती होती की ते करायचं की नाही करायचं बा असं। पण मग ते आता दोघं ऑपरेशन इतके छान झाले की आता हे तर प्रॉब्लेम नाहीच आहे, एकदम छान वाटतंय मला। आता मला एकच प्रश्न आहे, जे तुम्हाला खूप आधीपासून त्रास होता आणि ह्या एमआरआय मध्ये त्यांचे ठिकाणी गादी जागेवर ही गादी बाहेर आली होती त्यांची, त्याच्यामुळे शेर दबली होती, ते आपण बघू शकतो पूर्ण गादी इथे बाहेर आली आहे दोन ठिकाणी, त्याच्यामुळे शेर दाबामुळे त्यांचे कमरेपासून मागची शेर खालपर्यंत झुकायचे, कारण गॅप इथे झाला। तर हे शेर आपण किती वेळा रचनामध्ये शिकवलेलं आहे, आपले लोक वेबसाईटवर जाऊन बघू शकता रचन कसे, ते कमरेपासून दोन्ही साईडला पायाला शिर येतात, तर ज्या साईडला गादी जास्त राहिली त्या पायाला त्रास वेदना होणार। काही लोकांना दोन्ही साईडला होतात, काही लोक काही माणसांना एका साईडला होतात, डिपेंड्स की एमआरआय मध्ये काय दिसतं त्याला। तर ताईंना डाव्या पायाचे शिर पूर्ण दुखायचे खालपर्यंत, ऑपरेशन करून ते शिर मोकळे करण्यात आले आणि परत त्रास होऊ नये आमची इच्छा असते की परत त्या कारणासाठी परत येऊ नये आमच्याकडे, त्यामुळे क्लिप बसवले जातात। पण जेव्हा आपण एमआरआय मध्ये पाहिलं ये दोन ठिकाणी जरा गादी बाहेर आलेली आहे, पण त्यावेळेस करता करता हे दिसला की इथे पण शिर चौकप मानायची, की मानाची शिर दिसते बिंदू आहे, की मानाची शिर दिसते इथे खाली दिसते इथे दिसतच नाही। तर दोन्ही ऑपरेशन एका पुलाखाली एका दिवशी करण्यात आले। ऑपरेशन करून ताई तुम्ही किती, दोन्ही ऑपरेशन करून क्लिपचे ऑपरेशन करून तुम्ही किती लवकर चालू शकले? लगेच एक तासात जी भीती आहे त्यांना बाजूला करून विसरूनच गेले असं समजा, आणि ते तुमच्या हुशारीमुळे किंवा तुमच्या लक्षात आलं त्याच्यामुळे हा एक प्रॉब्लेम पासून मी वाचले। कायमचा सॉल्व झाला तो, पुन्हा कायमचा सॉल्व झाला, याच्यासोबत तो पण सॉल्व झाला। तुमचे खूप खूप आभारी, तुम्ही आनंदी आहेत का? हो खूप खूप। आणि तुमची एक तक्रार होती की चालताना मला किंवा उभा राहताना हे त्रास व्हायचे, किंवा चालताना मला बसून लागायचे, चालता येत नव्हतं, आता तुम्ही चालू शकता? आता चालू शकते। तरी किती? 2 किलोमीटर जाऊ शकते। म्हणजे आधार न घेता, वेदना काय न घेता, यांना सांगते तुम्ही बाकावर बसून घ्या, मी चालते, चक्कर मारते। चालू दाखव, व्हेरी गुड, छान चालतात। डबल ऑपरेशन करून एका दिवशी एका मुलाखाली काही स्वतः चालतायत, वेदना झाली आता त्रास झाला काय पायाचा, जे मेन कारणासाठी तुम्ही आलो ते झाला का? नाही होताच नाही चालत, तुम्ही त्रास विसरूनच गेले। विसरून गेले। मळेगावला जाऊन तुम्ही निरोप काय देणार लोकांना की मणक्याचे ऑपरेशन जर करायचं असेल तर भीतीचं काम आहे की सोपं काम आहे? सोपं काम आहे, एकदम सोपं काम आहे। जायचं इथे विनायक हॉस्पिटलला, सरांचा फॉलोअप घ्यायचा आणि मणक्याचं ऑपरेशन करून टाकायचं। आमचा उद्देश आहे पूर्ण महाराष्ट्र नीट झालं पाहिजे, सर्व महाराष्ट्राचे लोक नीट झाली पाहिजे, कोणाला त्रास होता का माहिती दिलाय। महाराष्ट्रातील एक म्हणते ते सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, त्याच्यावरती सर्व जबाबदारी आमच्यावरती आहे। कोणताही माणूस पॅरालिसिस घेऊन झोपला नाही पाहिजे। मणक्याचे इंटरव्ह्यू घ्यायचं कारण काय, की लोकांची जी भीती आहे गैरसमज कमी करता आला पाहिजे। आज या इंटरव्ह्यूमुळे तुमच्यामुळे जेवढे पार्टिसिपंट बसलेले आहेत, सर्व पेशंट बसलेले आहेत, आणि तुमच्यामुळे भरपूर लोकांचे गैरसमज कमी होणार आहे आणि भरपूर लोकांच्या पॅरालिसिस होणार होतं भविष्यात की झालं असतं ते टाळण्यात येईल। नक्की टाळण्यात येईल। सर्व पेशंट आनंदी आहेत, फ्रेश आहेत, तुम्ही आनंदी आहात? मी पण आनंदी आहे, एकदम फ्रेश। थँक्यू।